नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे संपूर्ण नाव हुसेन राखो गोबाळे, मुक्काम पोस्ट गोपाबोळी, तालुका सडकअर्जुनी, जिल्हा गोंदिया, सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। तर बीज प्रक्रिया करताना या ठिकाणी आपण गोणपाट घेतलेला आहे आणि गोणपाटावरती एक किलो बियाणे घेतले आहे धान्याचे। त्यानंतर आरसीएफ कंपनीचं आपण बायोला घेतलेला आहे, त्यानंतर थायरम घेतलेला आहे, त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला या ठिकाणी बियाणे ओलं करण्याकरता पाणी सुद्धा घालायचं, तर आपण पाणी घेतलेलं आहे। तर आता बीज प्रक्रिया करताना सर्वात प्रथम आपल्याला थायरम घालायचा आहे। तर या थायरमच्या अगोदर मी फायदे सांगतो। थायरम हे बुरशीनाशक असल्यामुळे जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते। करपा, कडा करपा यासारख्या रोगाचे प्रादुर्भाव कमी होतो। तर या ठिकाणी आपल्याला हे 3 ग्रॅम घालायचं आहे। 1 किलो बियाण्याकरता 3 ग्रॅम अशा पद्धतीने याला आपल्याला संपूर्ण बियाण्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण बियाण्याला हे लागेल। त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून बियाणे पूर्णपणे ओलं होतील। थायरम आणि पाणी घातल्यानंतर बियाण्याला पूर्णपणे सोडून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे हँडग्लोव्ह असतील तर तुम्ही हाताद्वारे हँडग्लोव्हद्वारे पण लावून ते करू शकता, पण या ठिकाणी आपल्याकडे हँडग्लोव्ह नसल्यामुळे आपण याला या पद्धतीने गोणपाटावरती मिक्स केलेलं आहे। त्यानंतर त्या बियाण्याला पुन्हा एकदा आरसीएफ कंपनीच्या बायोला घ्यायचं। बायोलाचे फायदे अगोदर जाणून घेऊ आपण। बायोला हे 100% जैविक आहे, ज्यामुळे 25% रासायनिक खतांची बचत होतो। बायोला हे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आहे, ज्यामुळे जमिनीतील स्फुरद पिकाला मुबलक प्रमाणात मिळतो व पिकांची वाढ जोमदार होतो। तर 1 किलो बियाण्याकरता आपल्याला 25 ml बायोला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पूर्ण बियाण्याला लागेल अशा पद्धतीने पूर्णपणे हे इथे घालायचं आहे। पुन्हा एकदा याला बियाण्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण बियाण्याला तो बायोला लागेल। या ठिकाणी बीज प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे। तर या बियाण्यांना अर्धा तास सावलीमध्ये याला आपल्याला सुकवायचं आहे। त्यानंतर या बियाण्यांना आपण पेरणी करता म्हणजे लागवडी करता उपयोगात आणू शकतो। तर या ठिकाणी आपण बीज प्रक्रियेचे फायदे जाणून घेऊ। बियांची गुण क्षमता वाढतो, त्याच पद्धतीने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ते वाढतो आणि पिकांच्या उत्पादनात वाढ हा 20-25% होतो। तर माझी सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की या आपल्या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये या पद्धतीनेच बीज प्रक्रिया करावी, अशी मी विनंती करतो। धन्यवाद।